अरे हलास डबास भरते मी बघ हागे रिका मॅडम हां बरं झालं आणलं सकाळपासून तिकडेच होतास काय खाल्लंस रे का नाही पण मला चहा दे ना ते ते लगेच दे काय गोड आहे रे पिल्लू मला ना हॉस्पिटलमधून घरीच यावंसं वाटत नव्हतं पण बाकी कोणी हलायलाच तयार नाही ना जान्हवी जवळून काय करणार स्वयंपाक पाण्याचं कोणीतरी बघायलाच हवं होतं म्हणून मग मी आले घरी फोन आल्या आल्या बेबींनी पेढे वाटायला सुरुवात केली आम्ही सगळे ना हॉस्पिटलमधूनच विघ्नेश्वराला गेलो होतो आई किती हळव्या झाल्या होत्या बघितलंस आणि जान्हवीला काय म्हणाले ऐकलंस ना माझ्या तर डोळ्यात टक्कन पाणी चाललं बाळाकडे बघून म्हणाल्या जिवंतपणीच तुझ्या पोटी जन्माला आले मी अरे यांचे 6-7 वेळा फोन आले त्यांच्या जीवाला कुठे चैन पडतंय मी म्हटलं त्यांना आता काम बिम पुरे झालं लवकर परत या बघ येतीलच आता बाळाला बघायला धावत परत येणार काय झालं रे आई मी आज जेव्हा जान्हवी बरोबर आत होतो ना तेव्हा मला कळलं एका बाळाला जन्म देताना एका आईला काय यातना सहन कराव्या लागतात केवढं भयानक आहे गय सगळं आई मला ना याआधी तुझ्याबद्दल इतकं कृतज्ञ कधीच वाटलेलं नाहीये तुझा अनंत उपकार आहेत माझ्यावर आणि जे मी या जन्मात कशाला मी कुठल्याच जन्मात फेडू शकणार नाही मी ना आई आज ना मी आई होण्याचा अख्खा प्रवास स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलाय आज ना मला माझ्या मुलीने एक धडा शिकवला कसला आईपेक्षा जगात दुसरं काहीही महत्वाचं आणि मोठं नाही बाळा तू माझ्या पोटी जन्माला आलास ना त्यांनी माझ्या आयुष्याचं सार्थक झालंय माझं सगळं आयुष्य तुझ्या भोवती फिरतंय घ्या घ्या हॅलो हो झाली ना मुलगी झाली आजोबा झालात तुम्ही नाही आता लवकर परत या जान्हवी आणि बाळ दोघं अगदी सुखरूप आहेत एक दोन दिवसात सोडतील सुद्धा घरी नॉर्मल झाली ना डिलिव्हरी आजोबा काय काय म्हणतोय बाबा असं विचारताय आता लवकर या हा बास झालं काम